आजच्या या भारतीय जनता पार्टीच्या आयोजित केलेल्या प्रेस कॉन्फरन्सला आमच्या मध्ये उपस्थित असा ऍडव्होकेट यतीश नाईक, बीजेपी स्पोर्ट्स पर्सन, त्याचबरोबर गिरिराज पै बेनेकर, बीजेपी स्पोर्ट्स पर्सन, आणि आमचे समीर मांद्रेकर, युवा मोर्चा प्रेसिडेंट, त्याचबरोबर प्रेस इलेक्ट्रॉनिक मीडिया डिजिटल मीडिया सगळ्यांच्या हा तुमचे आयच्या या प्रेसात स्वागत करता. आयच्या या प्रेस मिटिंगेक तुमचं सगळ्यांचं स्वागत असा. भारतीय जनता पार्टीचे केंद्रातले सरकार फाटली 10 वर्षा जे तरेन काम करता तुम्ही सगळ्यांनी पहिले असले. तसेच आमचे गोवा राज्यातले सरकार डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या लिडरशिपीच्या अंडर डबल इंजिनाचे सरकार ज्या स्पीडीन काम करताले आणि ज्या तरेन कितलेशे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट असा ते ह्या सरकारान कंप्लीट केलेले असा. जाऊ तो मोपा एअरपोर्ट, आमचं अटल सेतू, जुवारी ब्रीज असा, मागीर काणकोणचं दालजीबाग दलपण बायपास रोड असा, मागीर आमचे आयुष हॉस्पिटल असा आणि वेगवेगळे ज्यो स्किमी सेंट्रल गव्हर्नमेंटाच्यो तश्योच आमच्या स्टेट गव्हर्नमेंटाच्यो ह्या डबल इंजिनाच्या सरकारान आयज ह्या आमच्या गोवा राज्यात लाभिलेले असा. आयज हांव असे एक म्हणू सोदता की इन्स्टेड ऑफ सेईंग वोट फॉर बीजेपी आय वील से इन्व्हेस्ट इन बीजेपी. आयज तुम्ही पहिले असल्यात की शेअर मार्केट ज्या तरेन वाढता तसेच हे एक जे सरकार असा तितूनही आमका आयज सगळे युथांक हांव रिक्वेस्ट करता की त्यांच्यानी हे आपले वोट असा ते नरेंद्र मोदीजींच्या सरकारान इन्व्हेस्ट करपाची गरज असा. तुम्ही कंपेअर करू वयशात फाटली काँग्रेस सरकाराची 10 वर्षा आणि नरेंद्र मोदीजींची 10 वर्षा तर तुमका दिसतले की आमच्या सरकाराच्या टेन्युअरान 10 एम्स हॉस्पिटल्स झालेली असा ऑल ओव्हर इंडिया. तशीच कितलीशीच IIMs झालेली असा, कितलीशीच IITs झालेली असा, कितलीशीच युनिव्हर्सिटीज झालेली असा. आमच्या सरकाराचे फाटले 10 वर्षाचो जो टेन्युअर असलो त्या टेन्युअरान आमच्या सरकारान देशभरात 80 न्यू एअरपोर्ट्स बांधले असा. तसेच ह्याच्या पहिली काँग्रेसचे सरकार असले त्यांना देशभरात 5 स्टेटींनी मेट्रो ट्रेन्स चलताली. जेव्हा आमचे सरकार आयले आमच्या सरकाराचे टेन्युअरान 15 स्टेटींनी आणि एडिशनल मेट्रो ट्रेन्स सुरू झालेले असा. 41 वंदे भारत ट्रेन्स स्टार्ट झालेले असा. आयज काही जाग्यांनी डिझेल इंजिन असल्या ट्रेनाचे ते 100% इलेक्ट्रिफिकेशन करपाचे काम असा ते आमच्या सरकारान केलेले असा. आयज जे रोड्स असा 2.8 लाख करोड किलोमीटर असे जे हे असा रोड्स असा ते आमच्या सरकाराच्या टेन्युअरान केलेले असा. आयज हे डबल इंजिनाचे सरकार असा ते तुम्ही पहिल्यात की देशभरात बरे काम करता. तसोच फुडलो एक विषय असा आयुष्यमान भारत आमचा जो मॅनिफेस्टो हा तितून आम्ही फर्स्ट टाइम असे एक एश्युरन्स दिलेले असा की आमचे जे सिनियर सिटीजन्स असा त्यांना मेडिकल जे इन्शुरन्स मेळपा खातीर खूप त्रास जाताले, त्यांना इन्कम सर्टिफिकेट त्यांना प्रॉब्लेम जाताले. पण आम्ही फर्स्ट टाइम असे डिक्लेअर केलेले असा की आमच्या मॅनिफेस्टोत की आम्ही जे 70 इयर्स एन अबव असा त्यांना मेडिकल इन्शुरन्स म्हणून आम्ही 5 लाख दिले. तर असं एक अनाउन्समेंट केल्या कारणान आमचे नरेंद्र मोदीजी यांच्या अभिनंदन करता. तर फुडलो एक विषय असा तो रिझर्वेशन फॉर मुस्लिम इन ओबीसी कॅटेगरी हो एक तुम्ही विषय तुम्ही कालूच ऐकला असले की कर्नाटका स्टेटीन जी मुस्लिम कम्युनिटी हा त्यांना खरी ओबीसी कॅटेगरीत घालतले असे त्यांच्यानी एक ठराव घेतलेला असा. आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून ह्याचो निषेध करता कित्याक ऑलरेडी ओबीसी समाजान खुपशे घटक असा आणि तेच आपल्या एका लागून थंय झडटा त्या फाल्यां जर मुस्लिम समाजात जर हितून ओबीसीन घातले नाल्या खंय तरी इट्स अगेन्स्ट द कॉन्स्टिट्युशन आणि तसेच खंय तरी अगेन्स्ट द इंटरेस्ट ऑफ ओबीसी समाज आमचे जे यूथ असा ओबीसी समाजातले त्यांचे खंयसर तरी अन्याय हो कित्याक फाल्यां हे जर ओबीसीन येयले नाल्या ते सुद्धा फाल्यां आपूण ओबीसीन जॉब्स क्लेम करतले आणि खंयसर तरी एज्युकेशन हेका आपूण फुडें सरतले. तर हेजो आमी आयज निषेध करता. फुडल्या सुवातेर हांव मागता की गिरिराज पै वेर्णेकर हांणी हो विशय फुडें वचो. आम्ही वारंवार सांगत आयल्या की भारतीय जनता पार्टी हे इलेक्शन आमच्या 10 वर्षाच्या
कामाचेर मोदी सरकाराच्या आणि विकसित भारत 2047चा जो एक आमचे विजन असा ताजेर वतले. आणि जसे समीरान सांगले तातून एक युवा शक्ती हो एक आमचा मेन मुद्दो असा, नारी शक्ती असा, किसान शक्ती असा आणि गरीब कल्याण असा. आज जेव्हा आम्ही या विषयांचेर उलयता तेव्हा नारी वंदन अधिनियमात हाडून जे 33% रिझर्वेशन दिले तो एक महत्वाचा विषय जाता. किंवा 25 कोटी लोकांक गरिबी रेषेतल्या जे वयर काढले, माका दिसता हे या सरकारचे सगळ्यांकीन महत्वाचा निर्णय. आणि हे करता असताना ताणी आयडियोलॉजिकल खयच्याच विषयाचेर ते फाटी पडले ना. एक म्हणजे मागीर ते राम मंदिर जावं, म्हणजे 500 वर्षाच्या परस चड जो आमच्या रामलल्लाचा वनवास आशिल्लो तो पूर्ण झालो. आणि या किपे रामनवमी आणि भव्य अशा राम मंदिरात मनयली. आर्टिकल 370 चे एब्रोगेशन असत किंवा सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट असत, असे कितलेशेच गजाली भारतीय जनता पार्टीच्या सरकारान घडवून हाडल्यो. पण हे म्हणता असताना आज खरी लोकल काँग्रेस युनिट जर तुम्ही पळचात तर ते एक विचित्र तरेचे कॅम्पेन करूक लागले. आणि आज सगळ्यांनी त्यांनी एक वडलो जो जोक केला तो म्हणजे त्यांनी आज कंप्लेंट फाईल केल्या की जे कमेंट्स विर्याटोन केले, जे माका दिसता सेपरेटिस्ट असे कमेंट असा, ते ताजेर जे प्राईम मिनिस्टर किंवा मुख्यमंत्री आणि बाकीचे आमचे नेते उलयल्या ते व्हायोलेशन ऑफ मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. तर हे जेव्हा त्यांनी केला माका दिसता काँग्रेसच्या अमित फाटकराक त्या विर्याटोक आणि सगळ्यांना हांव एक प्रश्न विचारता. पहिली म्हणजे ही जी कंप्लेंट केल्या ती उलटा चोर कोतवाल को डाटे अशीच असा. कारण ताणी कॉन्स्टिट्युशनचा अपमान केला, म्हणजे तो विषय किती काढता असत, पण ड्युअल सिटिझनशिपची मागणी करताना सुद्धा ताणी कॉन्स्टिट्युशनचा इन्सल्ट करण्याची गरज नाशिल्ली. दुसरे राहुल गांधीच्या संमतीन हो विषय ताणी घेतिल्लो असे विर्याटोन सांगला की ताणी म्हणले की यू हॅव गॉट अ पॉइंट. तर खरी राहुल गांधी चुकला हे एक्सेप्ट करचे पडत म्हणून आजपर्यंत काँग्रेसीन एपॉलॉजी देऊ ना काय किने हा माझो पाठकारात पहिला प्रश्न असा. की राहुल गांधी तुम्ही वाचवपाक किंवा तो एक्सपोज जाऊचो नाही म्हणून तुम्ही हे केला काय म्हणून ते ताणी त्या कंप्लेनिंग बरेला की द व्हिडिओ वॉज ट्विस्टेड. हा परत विचारता हाज्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्सात आम्ही विचारलेले की 3 मिनिटांचा व्हिडिओ असा, क्लिअर असा, कॉन्स्टिट्युशन आमच्या तकलेर मारले. हांगा आशिल्ले आम्ही सगळे कोकणी समजतानी म्हाका दिसता आमकां तकलेर मारले हाजो अर्थ कितें हो खबर आसा. दुसरे जेन्ना आम्ही फुडें वता ताणें पाटकारान अनेक प्रश्न विचारून म्हाका दिसता उत्तर दिवपाक जाय. तो म्हणजे जर कॉन्स्टिट्युशन तकलेर मारले अशें जर विर्याटो म्हणटात आसत जाल्यार ते कोणें मारले, नेहरून काय, आनी ही सांगपाची धमक अमित पाटकाराच्या आसा काय, हो म्हाका ताका एक डायरेक्ट प्रश्न आसा. दुसरे 370 कलम आज काढला म्हणून फुल देश खोशी मनयता आणि अशा टायमार विर्याटो म्हणटा की सेक्शन 370 सारखे सेक्शन वॉज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट फॉर गोवा. म्हाका परत विर्याटोक आणि अमित पाटकराक विचारूंक जाय की जर अशा सेक्शनची खरीच गरज आशिल्ली जाल्यार गोंयचेर हो अन्याय कोणे केलो काय, जवाहरलाल नेहरू ही सांगपाची हिंमत काँग्रेसीक आणि विर्याटोक आसा काय, ड्युअल सिटिझनशीप आसूं किंवा सेक्शन 370 सारखे काँग्रेसीन कित्याक दिले ना काय. कारण त्यांना काय मनोहरभाई पर्रिकर नाशिल्लो, त्यांना डॉक्टर प्रमोद सावंत नाशिल्लो, किंवा त्यांना नरेंद्र मोदी नाशिल्लो. तर म्हाका दिसता काँग्रेसीन आपल्याक हे पळोवंक जाय. दुसरे कंप्लेन दितना थंय तो मिस्टर जल्मी आशिल्लो, म्हणजे जाणे परशुराम भगवानांक गलिच्छांतल्या गलिच्छ शब्दान गाळी दिल्यो तो मनीस आज त्या कंप्लेनींक हात लायता. आणि म्हाका दिसता कॉन्स्टिट्युशन सेक्युलरिझमाचेर जेन्ना काँग्रेस उलयता तेन्ना हो फक्त जोक जावन उरता. खंय तरी तमिळनाडू तांचो एक अलायन्स पार्टनर म्हणटा की सनातन धर्म शुड बी इरेडिकेटेड. तर म्हाका पाटकाराक हे विचारूंक जाय की कॉमन मिनिमम प्रोग्राम केला काय म्हणून इंडिया अलायन्सान की हिंदू देवांचो आणि हाजो अपमान करप. कारण तुम्ही मुद्दम पळयला आसतले तो कितेंय जालें जाल्यार आज विर्याटो हो पयली नेव्ही नाशिल्लो हाजे उल्लेख करतात. पण जेन्ना सेंट जेसिंटो आयलंडाचेर एक खऱ्या विषयाच्या बरोबर रावपाचो मुद्दो आयलो ताणें इंडियन नेव्हीचो विरोध केलो. तर हे कसले म्हाका दिसता सोल्जर तो म्हाका एक ताका प्रश्न विचारूंक जाय. विर्याटोन जे म्हाका दिसता कमेंट केल्या दे आर बोथ डिसगस्टिंग आणि शेमलेस आणि वी आर व्हेरी क्लिअर अबाउट दिस.
दुसरे तुम्ही आज जर पाहिले म्हणजे दोन्ही कॅन्डिडेट एकटो जर फक्त नेगेटिव्ह कॅम्पेन करता सावता की तो किती झालेल्या गोयात क्रिटिसाइज करीत असता रेप कॅपिटल मर्डर कॅपिटल खं तरी आपल्या राजकारणा खातीर तो एव्हरी डे इज स्टूपिंग अ न्यू लो. आणि दुसरं जर तुम्ही जर नॉर्थाक पळशात जाल्यार माका दिसता एका फाटल्यान एक फट एका फाटल्यान एक फटाशी तो मारीत असता आणि तो आपले एमपी टेन्युअरा बद्दल सध्या उलोवंक लागला. एक म्हणजे म्हाका दिसता जनतेक याद करून घेऊक जाय की ही वॉज मेंबर ऑफ पार्लमेंट फॉर बेरली 1 year 8 months आणि ताणे एमपी लँडातल्या एकूय रुपया खर्च करू ना दॅट इज वॉट द ऑफिशियल रेकॉर्ड शो. तर ताणे कसे केले किती हो म्हाका दिसता ताका सरळ प्रश्न असा. आणि ताचे जर गोयात इतले व्हडले कंट्रीब्युशन आशिले जाल्यार तो 4 इलेक्शनां हल्लो किद्याक 2 लोकसभा आणि 2 विधानसभा हय म्हाका दिसता ताणें प्रश्न आन्सर करपाक जाय. दुसरे आम्ही जेव्हा म्हणतात त्यांना अनेक विषयाचेर पयर खलप आपले विचार मांडतालो ते म्हणजे ताणें बुडयल्ली बँक. त्या बँकेचेर तो ताची फॅमिली डायरेक्टर आशिल्ली बँक खड्ड्यान गेली आणि तो वजून कितें तरी फेक डॉक्युमेंट दिवन तो ते आपल्याक डिफेंड करीत असा. पण म्हाका दिसता 2014 जे इन्स्पेक्शन झाले आरबीआयचे ताचेर आरबीआयन कशा तरेन खलपाचे मॅनेजमेंटाचे म्हाका दिसता खरडपट्टी काढल्या ती क्लियर असा. आणि जाय जाल्यार आम्ही ताचेर एक स्पेशल प्रेस कॉन्फरन्स घेऊन तुमच्या समोर विषय मांडतले. काही दिसा पहिली विराटून हांवें जसे म्हणले की तो नेगेटिव्ह कॅम्पेन करता ताणे एक न्यूजपेपरात इंटरव्ह्यू दिसता म्हणले आय रिजेक्ट द कॅन्डिडेचर ऑफ श्रीमती पल्लवी टेम्पो आणि शी इज अनफिट टू बी अ कॅन्डिडेट. म्हाका विराटो विचारूंक जाय वाय शी अनफिट बिकॉज शी इज अ वुमन काय वेदर बिकॉज शी रिप्रेझेंट द फर्स्ट टाइम साऊथ गोवाक एक महिला कॅन्डिडेट नॅशनल पार्टीची कॅन्डिडेट झाल्या म्हणून. आणि दुसरे जेव्हा तो रिजेक्टेड म्हणता आय रिजेक्ट अरे रिजेक्ट तुका दाबोळी केल्लो. तर म्हाका दिसता हे नेगेटिव्ह कॅम्पेन बंद करून गोंया खातीर कितें करूंक सोदता किंवा शकता हाच्या बद्दल ताणी उलोवंक जाय. दुसरे हांवें अशें म्हणलें की आज खंय तरी तांचे पयर एक उलयता आसतना एका स्पोक्स पर्सनान म्हाका एका डिबेटीक विचारले तुमी राम मंदिर बांदले काय म्हणून. हांवें काँग्रेसीक इतकोच म्हजो प्रश्न आसा की जर ते जनतेच्या सहभागान जाल्ले देवूळ आसा जाल्यार प्राण प्रतिश्ठेक तो मागीर खरगे आसूं राहुल आसूं सोनिया आसूं तांणी ताचेर बहिष्कार कित्याक घालो आणि बहिष्कार घालो तो घालो तांकां अजून पर्यंत वचपाक टायम मेळना. काँग्रेसीक गोंयचे आशिल्ले म्हत्व कितले ते कळटा ह्या सिंपल गजाली वयल्यान. तांची भारत तोडो यात्रा अजून गोंयांत आयली ना म्हणजे म्हाका दिसता राहुल गांधी आयलो गोंयांत तो फक्त कुत्रे व्हरपाक ताच्या पलीकडे ताणें गोंयच्या लिडरशिपीक कितलो इम्पॉर्टन्स दिला काय. राहुल गांधी जशे काँग्रेस गोंयचे लिडर पाटकराक सिरियसली घेना तशें राहुल गांधी सिरियसली घेना काय कितें म्हाका दिसता हो एक विषय करपाक जाय. दुसरे काँग्रेसीचो एक प्रयत्न आसा की खंय तरी दिशाभूल करून एक लोकल मुद्दे परत परत काढून ते खंय तरी एक आपले कॅम्पेन चलयता कारण खंय तरी तांकां म्हाका दिसता मोदी वर्सीस राहुल फायट नाका. तांकां लज दिसता की राहुल गांधीचेर उलोवचे पडले जाल्यार आमची इज्जत वतली म्हणून ते लोकल विशय काडटा. पण लोकल विशय काडटना तांकां हांव एकूच सांगूंक सोदतां डॉक्टर प्रमोद सावंताच्या सरकारांत तांच्या नेतृत्वा सकयल आमी जेन्ना 2022 इलेक्शनाक गेल्ले तांकां फूल मँडेट मेळ्ळा 2027 पर्यंत. तर आमी विशय उलोवंक जाय ते काँग्रेस कशा तरेन देशाक नाका आणि आमकां मोदी कित्याक जाय ताजेर त्या विशयाचेर यतीश डिटेलान उलयतलो. पण म्हाका 2-3 गजाली आज कर्नाटकाचो विशय आयला म्हणून मुद्दम सांगपाक जाय. पयर आमी पळयलें की ती जी नेहा हिरेमठ ह्या चलयेचो हर दिवसा लोकां समोर खून झालो ताजो बापूय जो काँग्रेस कॉर्पोरेटर आसा तो म्हणटा दीस इज अ मॅटर ऑफ लव जिहाद आणि ताजेर काँग्रेस सरकाराचे येद्या व्हडल्या लॉ अँड ऑर्डरचे लेप्साचेर ताज्या मुख्यमंत्र्याचो कितें रिस्पॉन्स. इट इज अ फॉल आउट ऑफ पर्सनल रिझन्स. ते इतल्याचेर थांबले ना तर जो पर्पेट्रेटर आसा ज्याने जो खुनी आसा ताज्या फॅमिलीक प्रोटेक्शन दिवपाक. तर म्हजो काँग्रेसीक इतकोच प्रश्न आसा की कोण हत्या करता आणि कोणाची हत्या जाता तांच्या धर्माचेर तुमचो स्टँड ठरतलो काय. आणि दीस इज नॉट वन ऑफ इन्सिडंट म्हणजे खंय तरी काँग्रेसीन हनुमान चालिसा आपल्या दुकानात लायली म्हणून काही लोकांनी नराधमांनी येऊन तांकां बडयलो त्या मनशाक. आणि जेन्ना आम्ही हो विषय घेतलो
जाल्यार काँग्रेस इज ट्राईंग टू डिस्टर्ब पीस, बीजेपी इज ट्राईंग टू डिस्टर्ब पीस, हे काँग्रेसचे उत्तर आशिल्ले. अरे ताजेर एक्शन घेवपाचे तांणी सोडूनच दिले. दुसरे जेन्ना एमएलसी इलेक्शन झाले, पाकिस्तान जिंदाबादचे नारे लागले, आणि हे म्हाका दिसता खंय तरी काँग्रेसीक लस दिसपाक जाय. आणि आज जर काँग्रेस विषय उलोवंक सोदता जाल्यार त्यांनी हाजेर विषय उलोवचे. आमकां सेक्युलरिझम आणि नॅशनलिझम शिकोवचो न्हय. रामेश्वर कॅफे जाल्लो ब्लास्ट बँगलोरात हो एक म्हाका दिसता इंडियन मेनलँडाचेर जाल्लो ओनली टेरर अटॅक. आणि त्यांना सुद्धा काँग्रेसीन प्रत्येक प्रयत्न केलो तो डाऊनप्ले करपाक. मदीं तर काही हिंदू धर्माचे सस्पेक्ट असा म्हणून अपप्रचार सुद्धा केलो. पण म्हाका दिसता शेवटी ट्रूथ हॅज प्रिव्हेल्ड. तर कसे जसे इंग्रजांनी डिवायड अँड रूल केले, ते कसे काँग्रेस आमकां डिवायड अँड रूल करूंक सोदता हे म्हाका दिसता हे अजून क्लिअर जाता. आणि काही फुडें वतना एक चार मुद्दे हांव तुमच्या समोर दवरता. ते म्हणजे हो विरियाटो जो आसा साऊथ गोवा कॅन्डिडेट, तो एका टायमार ईव्हीएम ऍक्टिव्हिस्ट आशिल्लो. आज सुप्रीम कोर्टान ईव्हीएम्स आर फुल प्रूफ, कसलीच तातून क्वेश्चन ना हे सांगून म्हाका दिसता असल्या ऍक्टिव्हिस्टांच्या तोंडार थापट मारला. आम्ही काही दिसा पहिली ड्रामा पाहिलो ते गोवा सीओकूय मेळपाक गेल्ले. तर म्हाका दिसता या सगळ्या ऍक्टिव्हिस्टांचेर थापट असा की ताणी जे अपप्रचार करता तो त्वरित ताणी बंद करपाक जाय. दुसरे हांव परत काँग्रेसीक सांगता, ते परत परत कॅम्पेन चुकोवपा खातीर डिबेट करूया डिबेट करूया म्हणटा. लोकल प्रत्येक विषयाचेर 8 मेक हांव जाल्यार तुमकां आज उतर दिता, 8 मेक आमी परत प्रेस कॉन्फरन्स करूया, जाय तांकां डिबेट करूया. पण नॅशनल इश्यूज हे महत्वाचे आसा आणि काँग्रेस ते करपा पासून भियेता हो म्हजो सरळ सरळ आरोप आसा. आणि फटी आसा जाल्यार काँग्रेसीन सांगचे. काल पीएमान भाषण दितना मागीर ते काँग्रेसीन एक नवो कॉन्सेप्ट हाडलो इनहेरिटन्स टॅक्स. म्हणजे घरांतलो जेन्ना वडील हे मरता आज जशी प्रॉपर्टी नॅचरली त्याच्या डिसेंडंटांक येता तो म्हणटा अप टू 50% टॅक्स लावपाक जाय. म्हणजे आमचो जर चार कोणाचे चार हे आसा गोल्ड आसा ते अर्धे भरतले सरकार आणि ते वाटतले कोणाक ते म्हाका दिसता ऑलरेडी क्लिअर आसा. प्राईम मिनिस्टरान एक बरोच हे सांगलो की जसो तो एलआयसीचो स्लोगन आसा तसो काँग्रेसीची लूट जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी म्हणून. तर म्हाका दिसता हाजेर लोकांनी विचार करपाक जाय की आज काँग्रेस कितें प्रॉमिस करता आणि कशा तरेन आमकां फटोवंक सोदता. दुसरे हांव येता सिन्स डिफेन्स पर्सनला बद्दल हे इतले आमकां आज काँग्रेस सांगता. म्हाका एक 2-3 विषय फक्त सांगपाक जाय. वन रँक वन पेन्शन हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारान जाले. इतली दशकां आशिल्ली डिमांड नरेंद्र मोदी प्रधानमंत्री जातकूच आणि आमचे मनोहरभाई पर्रीकार डिफेन्स मिनिस्टर जातकूच मार्गी लागलो हे म्हाका दिसता अत्यंत महत्वाचे आसा. काँग्रेस सरकार असताना कोणे अटॅक केलो जाल्यार तांचे रक्षा मंत्री येताले, हम इसकी कडी निंदा करते म्हणटाले. आणि बावडे जे सोल्जर आसात ते केन्ना आमकां ऑर्डर येतल्याची वाट पळयत रावताले. आज तांकां फ्री हँड आसा, 1 मारली 10 मारा. आज ग्लोबल मिडिया सांगता की आमी आमच्या दुस्मानांक न्युट्रलाइज करता. आणि आज म्हाका दिसता ही खरी ताकद आसा की तुम्ही भारतान येतले आमचेर अटॅक करतले आणि मागीर खंय तरी लिपून बसून प्रयत्न करतले जाल्यार आमी तुमकां सोदून मारतले. ही मेसेज म्हाका दिसता लोकां पर्यंत गेल्या. ती फक्त सर्जिकल स्ट्रायका पर्यंत मर्यादित उरूं ना. आणि हे सगळे आम्ही जे पॉझिटिव्ह पॉईंट उलयता त्यांना आमकां देशाच्या गरिबांचोय विसर पडूं ना. 22 कोटी टॉयलेट्स बांधली, 80 कोटी लोकांक आज अन्य योजनेचो आधार मेळटा. आणि म्हाका दिसता काँग्रेसीन चलयल्ल्या धर्माच्या बाबतीत आणि बाकीच्या बाबतीत जे डिवायड अँड रूल आसात ते बंद करचे. आणि भारतीय जनता पार्टी हांव तुमच्या लोकांच्या मार्फत सांगू सोदता जे सबका साथ सबका विकास म्हणटा आमकां तुम्ही जनतेन आशीर्वाद दिवचो आणि अब की बार 400 पार हे करपाक मदत करची. हांव आता रिक्वेस्ट करता म्हजो मित्र यतीश नायक की ताणे आपले विचार मांडचे. समीर बाब अध्यक्षा आणि गिरीराज बाब तुमचे कडेन उलयले आसा. पळय बारीक जर तुम्ही पळय जाल्यार यूपीए हे आता उतर काँग्रेसीन काढपाचे बंद केले. 2014 लोकांनी यूपीए दार दाखयले, 44 सिटां लोकसभेत.
2019 युपीए परत येतात आपले 52 सीटा आली. आता त्यांनी युपीए म्हणपाचे बंद केलं. कित्याक युपीएचा कार्यकाळ जो असा वो फक्त स्कॅमांचो कार्यकाळ आशिल्लो, लुटीचो कार्यकाळ आशिल्लो. आणि म्हणून तांका तोंड ना लोकांकडे वचपाक, म्हणून त्यांनी हे नवे इंडी म्हणून सोदून हाडलं. आणि इंडी म्हणतात ते काय नाही, तीच युपीए, त्योच डायनेस्टिक पॉलिटिकल पार्टीज, फॅमिली रन एंटरप्रायसीस ज्यो आसा त्योच एकठांय करून इंडी अलायन्स म्हणून त्यांनी नाव बदलला. आता देश पुढे वचत असा, लोकांनी युपीए भायर मारली, एनडीए हाडली, प्राईम मिनिस्टर मोदीजीचो सेकंड टेन्युअर जावं थर्ड टेन्युअर लोक दिवपाच्या तयारीत असा आणि देश प्रगतीच्या पथार असा. प्रचंड प्रगती देशात गाठल्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही घ्या. द कंट्री इज सीइंग अनप्रेसिडेंटेड पेस ऑफ डिव्हलपमेंट इन एव्हरी स्फिअर, इन एव्हरी स्फिअर ऑफ ग्रोथ. आणि असे म्हणता असताना एक गोष्ट आम्ही याद धरपाक जाय की डिव्हलपमेंट डिफॉल्टान जायना, डिव्हलपमेंट वो घडोवन हाडचो पडटा. आणि घडोवन हाडप म्हणल्या कितें, सरकारचे धोरण, सरकारची सरकारचो एजेंडा, सरकारचे मिशन, सरकारचे विजन, सरकारचो एफर्ट असचो पडटा. आणि ह्यो सगळ्यो गोष्टी प्राईम मिनिस्टर मोदीजीच्या लिडरशिपान देशाक दिल्ल्यो आसात. आणि म्हणून देश व प्रगती पथाचे रॅपिड स्ट्राइड्स गाठत असा हे आमकां दिसता. हांव तुमकां एकूच ठळक अशी गोष्ट सांगता, ताचे वयल्यान तुमकां कळटले की युपीए म्हणटा तो कसलो एक बॅड डिकेड झाली. युपीए वन आणि युपीए टू म्हणटा ती लॉस्ट डिकेड म्हणटा पण आम्ही, ती कित्याक ती तुमकां हांव सांगता. हे जर सांगून गेलो म्हाका एक दीस जाय, पूण एक सारांशान सांगतलो म्हणल्यार फॅक्ट्स आणि फिगर्स तुमकां सांगता. जेव्हा मोदीजी प्राईम मिनिस्टर म्हणून टेक ओव्हर केले 2014 त्यांना 2013-14 कॅपिटल एक्सपेंडिचर जो असा ताजी पर्सेंटेज ऑफ टोटल एक्सपेंडिचर 16% देविल्ली. आणि ही 2003-04 म्हणजे जेव्हा अटलजी प्राईम मिनिस्टर आशिले, जेव्हा डेबिट केले त्यांना ती पर्सेंटेज 31% आशिली. म्हणजे लॉस्ट डिकेड म्हणजे किती, ग्रोथ रेट जी असा, जी कॅपिटल एक्सपेंडिचर जी असा ती कशी देवोर उडयली ती हांव तुमकां फॅक्ट्सांनी सांगता. जेव्हा युपीए कार्यकाळ सुरू झाला त्यांना ही ग्रोथ रेट ताणी देवोर एक अशी कंप्लीट एक झिरो काइंड ऑफ ॲटमॉस्फिअर तयार केले, इंडस्ट्रीच्या संदर्भात, ग्रोथाच्या संदर्भात, डेव्हलपमेंटच्या संदर्भात. फक्त किती ऐकूंक येतात का म्हणजे स्कॅम, दिसाक एक स्कॅम. तुम्ही जर मुद्दम पळय जाल्यार जेव्हा वाजपेयी जी प्राईम मिनिस्टर आशिले त्यांना 24,000 किलोमीटर नॅशनल हायवेचे 5 वर्षांत ऍड झाले, म्हणजे ताची एव्हरेज, एन्युअल एव्हरेज 4,800 किलोमीटर पर इयर जाता, हे ऍड जाताले. जेव्हा युपीए सरकारान आयली 2004 10 वर्षांत युपीए जो कार्यकाळ होईल 2004-2014 त्यांना युपीए 10 वर्षांत 16,000 किलोमीटर नॅशनल हायवेचे ऍड केले, अटलजीन ऍड केले 24,000 किलोमीटर 5 वर्षांनी, युपीएन ऍड केले 16,000 किलोमीटर 10 वर्षांनी. आणि जेव्हा मोदीजी आयले त्यांना मोदीजीन प्रत्येक दिसा 28 किलोमीटर नॅशनल हायवेचे ऍड झाला. आणि हे म्हणता असताना हांव तुमकां दाखवूंक सोदता की ह्यो फॅक्ट्स आणि फिगर्स सामक्या लोकां मदीं आसा की आयची अशी ग्रोथ असा ह्या देशाचो की नॅशनल हायवे कन्स्ट्रक्शन 95,000 किलोमीटर 10 वर्षांनी मोदीजीच्या अंडर पावला. म्हणजे 10 वर्षांत युपीए 16,000 किलोमीटर केल्ले आणि 10 वर्षांत मोदीजीच्या सरकारान 95,000 किलोमीटर केले.
ह्याच्या वयल्यान तुमकां कळटले ह्यो गोश्टी सगळ्यो आयिल्ल्यो आसा, पब्लिका भितर आसा, हे फॅक्ट्स आनी फिगर्स पब्लीक डोमेनांत आसा. दुसरी सांगची म्हणल्यार रुरल रोड्सांच्या संदर्भात 3.7 लाख किलोमीटर मोदीजीन बांधिल्ले आसा, मोदीच्या सरकारान बांधिल्ले आसा. आणि हो स्टार्क कॉन्ट्रास्ट युपीएच्या कार्यकाळात तुमकां हांवें फॅक्ट्स आणि फिगर्स दाखवून दाखयला. म्हणून ही लॉस्ट डिकेड. अटलजीचे सरकार जर कंटिन्यू झाले, बीजेपीचे सरकार कंटिन्यू झाले, जाल्यार ही लॉस्ट डिकेड आसपाची न्हय. दुर्दैवान ही लॉस्ट डिकेड ह्या देशाक लाभली. सांगपाचे म्हणल्यार काँग्रेसीन पयर आपलो मॅनिफेस्टो काढलो. आता तो मॅनिफेस्टो म्हणल्यार एक झिरो डॉक्युमेंट. झिरो डॉक्युमेंट हांव कित्याक म्हणटा, त्या डॉक्युमेंटान कसलोच कमिटमेंट ना. त्या डॉक्युमेंट म्हणजे एक बंडल ऑफ लायज. आणि ताका फिस्कल प्रुडन्स म्हणटा जे असता, फिस्कल प्रुडन्स ते काढून अशे ताणी भायर मारला. त्या डॉक्युमेंटान फिस्कल प्रुडन्स म्हणजे कांयच ना. आणि हांव तुमकां दाखयता की कितले पोकळ तांची आश्वासनां आसा आणि कितले अर्थहीन तांच्यो प्रॉमिसीस आसात. स्पेसिफिकली सांगप म्हणल्यार तांचे पेज नंबर 43 जो मॅनिफेस्टोचो आसा तो जर तुम्ही पळय, पेज नंबर 43 तांच्या मॅनिफेस्टोचो जाल्यार तुम्ही पळयतले जाल्यार तातूंत तुमकां दिश्टी पडटले की एनवायरोमेंटाचेर 43 एनवायरोमेंट सेक्शनाचेर पेज नंबर 43 हो काँग्रेस मॅनिफेस्टोची पेज. आता ही पेज जी आसा हो फोटो जो वापरला हो न्यूयॉर्कातलो बफलो रिव्हराचो फोटो. न्यूयॉर्काचो फोटो हाडला थंयच्या नदियेचो आणि तो फोटो काढून काँग्रेसीन आपल्या मॅनिफेस्टोचे पेज नंबर 43 एनवायरोमेंट सेक्शनात पेस्ट केला. हाजे वयल्यान तुमकां कळटा की हांचे सिरियसनेस मॅनिफेस्टोच्या संदर्भात किती आसा. आता वॉटर मॅनेजमेंटाच्या संदर्भात दिस इज पर्टेनिंग टू वॉटर मॅनेजमेंट. हो फोटो जो लायला ताणी रिव्हर बफलोचो युनायटेड न्यूयॉर्काचो हो वॉटर मॅनेजमेंटाच्या तांच्या चॅप्टरात आसा मॅनिफेस्टोच्या. हो दर्या रिव्हर आसा न्यूयॉर्कात. तुमकां सांगचे म्हणल्यार पेज नंबर 42 जर काढीत तुम्ही एनवायरोमेंट डिव्हिजन, हे एनवायरोमेंट डिव्हिजन जाल्यार हो फोटो आहा. हो फोटो तुम्ही पळयतले जाल्यार हो थायलंडाचो फोटो. हो थायलंडाचो फोटो. आता काँग्रेस पार्टी आपल्या मॅनिफेस्टोन न्यूयॉर्काचे फोटो लायता, थायलंडाचे फोटो लायता आणि लोकांक कितें कितें तुमकां दिसता की तुम्ही पिशे, लोक पिशे जातले. लोकांक एक खबर आसा, लोकांक एक तथ्य कितें तें खबर आसा हातूंत. असल्या तरेचे तुम्ही फटींगपणा लोकां समोर दवरून तुम्ही एक्सपोज जाता. असल्या तरेचे मॅनिफेस्टोचे कोण भुलतले. फिस्कल प्रुडन्स तर या मॅनिफेस्टोत नाच. फिस्कल प्रुडन्स म्हणटा ती काढून दारा भायर उडयले ताणी, कांयच अर्थ ना. दुसरी गोष्ट म्हणल्यार फिस्कल प्रुडन्स म्हणटा आसतना हांव तुमकां म्हाका सांगन दिसता काँग्रेस मॉडेल जो आसा, इंडी मॉडेल जो ताणी आता हे सगळे भाजीपुरी खिचडी ताणी जे एकठांय केल्या ती मॉडेल म्हणजे इंडी हाचो युपीए मॉडेल आणि इंडी मॉडेल एकूच तो. तो म्हणजे बेसिकली स्कॅम्स, करप्शन आणि कशे पैशे काबार करप, नास धूस करप. आणि हो मॉडेल जर तुमकां आज पळोवपाक जाय जाल्यार हो काँग्रेसीच्या राज्य कर्नाटकात दिश्टी पडटा. जंय तांचो उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार 27 जुलयाक सांगता 2023 की नो फंड फॉर डिव्हलपमेंट वर्क इन द कॉन्स्टिट्युएन्सी. म्हणजे तांचो उपमुख्यमंत्री सांगता की आमचे कडेन डिव्हलपमेंट करपाक, उदरगत करपाक पैशे ना म्हणून. हो मॉडेल तो लोक ह्या मॉडेलाक गुंतले ना हे काँग्रेसीक कळपाक जाय. फटींगपणां लोकां समोर दवरली म्हणून ती एक्सपोज जाता. दुसरे राज्य तांचे आसा हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशांत तांचो जो मुख्यमंत्री आहा ताणे अशी परिस्थिती जाल्या थंय की थंय 1500 लोकांक थंय जर बारीक पळयत
सॉरी 15,000 एम्प्लॉई गव्हर्नमेंटचा पगार मिळपाक कुस्तार झाला. फायनान्शियल परिस्थिती हिमाचलची अशी झाल्या बीजेपी सरकार आयल्या की थंय गव्हर्नमेंटाच्या एम्प्लॉईंक पगार पडपाक कुस्तार झाला. हिमाचल प्रदेश काँग्रेसीच्या हाका अशी परिस्थिती झाल्या की थंय पगार पडपाक डिफिकल्ट झाला हिमाचल प्रदेशात. म्हणजे हांव तुमकां दोन एक्झाम्पलां दिता की कर्नाटकांत सिच्युएशन आसा की पैशे ना डिव्हलपमेंटाक. हिमाचल प्रदेशांत काँग्रेसीच्या सरकारान परिस्थिती केल्या पैशे ना पगार घालपाक. आता हो तो मॉडेल, हो तो इंडी मॉडेल, हो तो युपीएचो भायर आयल्लो मॉडेल. ह्या मॉडेलाक लोक कशेच बळी पडपाचे ना. कित्याक लोकांक जाय बीजेपी, लोकांक जाय विकास, लोकांक जाय विकसित भारत घडून हाडिल्लो. आणि पंतप्रधान प्राईम मिनिस्टर मोदीजी जे आसा तांचे विजन विकसित भारत रियलाइज करपाचे जे विजन आसा ते विजन फुडें व्हरपाक लोकांनी थारायला की प्राईम मिनिस्टराक परते ऑफिसांत हाडून परते तांकां प्राईम मिनिस्टर करून आम्ही ह्या देशाचो विकास साध्य करूंक शकता. म्हणजे मित्र गिरिराज बाब उलयले डेमोक्रसीचेर आणि कॉन्स्टिट्युशनाचेर काँग्रेस उलयता. पय उलयल्लो हांवें खंय तरी पण ते सांगचे दिसता. सांगपाचे म्हणल्यार तांचे इंडी अलायन्स सीपीएमचो जो मुख्यमंत्री आहा केरला पिनेरी विजयन तो पिनेरी विजयन राहुल गांधीक पप्पू म्हणटा. ममता बॅनर्जी बेंगॉलाक सांगता की इंडी अलायन्स आपणे घडयल्या, इंडी अलायन्साक मत मारूं नाका. तेवटेन पंजाबात आप आणि काँग्रेस एकामेकांचेर झगडटात आणि ही खिचडी जी गोंयांत येऊन सांगता आम्ही एक आहोत हाका उरता. हे आपापल्या स्टेटींनी झगडटात, गोंयांत येऊन दिल्लीक येऊन हात वयर काढटा आणि गोंयांत येऊन सांगता आम्ही बरोबर आहोत हाका अर्थ आसा जाल्यार तुम्ही सांगा. दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट म्हणल्यार काँग्रेस पार्टीत ही नॅशनल इमर्जन्सी लायिल्ली पार्टी, नॅशनल इमर्जन्सी काँग्रेसीन लायिल्ली. नॅशनल एडवायझरी काउन्सिल म्हणून जेव्हा 2004 झाली सोनिया गांधीच्या अंतर्गत, सोनिया गांधी खंय तरी बसोवपाक सुपर प्राईम मिनिस्टर करपाक नॅशनल एडवायझरी काउन्सिल म्हणून एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल बॉडी तयार केली जी सुपर कॉन्स्टिट्युशनल पद्धतीन एक्ट करूंक लागली आणि तिचे कडे 710 फायली पावल्यो. हे निर्मला सीतारामन जी आमची फायनान्स मिनिस्टर आसा तिने ही गोष्ट लोकसभेत दवरिल्ली. म्हणजे अशा तरेन काँग्रेस काम करपाची पार्टी आणि हे कॉन्स्टिट्युशना बद्दल लोकांक सांगता. सांगपाचे म्हणल्यार 8 मे 2013 हे हांवें दाखयलाय सुप्रीम कोर्टान सांगले की सीबीआय केस पॅरटा भशेन काम करता. नेक्स्ट डे 9 तारखेक तांचो त्यांचो डायरेक्टर रणजीत सिंग सिन्हा हाणे म्हणले की हय सुप्रीम कोर्टान सांगला ते सारखे म्हणून. अशा तरेन कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्युशनाची डेमोक्रेटिक इन्स्टिट्युशनाची अशी गत युपीएन करून दवरिल्ली आणि ते आज कॉन्स्टिट्युशना बद्दल उलयता, ते आज हाजे बद्दल उलयता, कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्युशना बद्दल उलयता. ही हास्यास्पद गोष्ट. डेमोक्रसी ही काँग्रेसीन कशी इमर्जन्सीच्या टायमार काबार केली हे लोकांनी पळयलां. फंडमेंटल राईट सस्पेंड केले. भाजपाचे कितलेशे फाउंडर मेंबर फाउंडर्स फाउंडिंग फादर्स इमर्जन्सी वेळार भितर आशिल्ले, भितर जाले. ते इमर्जन्सीचे आड झगडले. हे सगळे हिस्ट्री नोंद आसा. सांगपाचे म्हणल्यार भारतीय जनता पार्टी ही डेमोक्रेसी मानपी पार्टी, डेमोक्रेटिक व्हॅल्यूज मानपी पार्टी, कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी आयडियल्स मानपी पार्टी. म्हणून ह्या पार्टीक काँग्रेस जेव्हा सांगता, आमच्या पार्टीक काँग्रेस जेव्हा सांगता ह्या फॅक्ट्साच्या बॅकग्राऊंडाचे त्यांना हसपाक येतात. हे म्हणता असताना एकूच सांगू शकता परते की लोकांक, देशाच्या लोकांक, गोयच्या लोकांक जाय विकास जाल्लो. आणि विकास म्हणल्यार सगळ्या क्षेत्रांत विकास जाऊन प्रत्येक मनशाचे लाईफ बरे झाले आणि ते फक्त मोदीजीची गॅरंटी करूंक शकता. मोदीजीचे गॅरंटीज ज्यो दिल्या मॅनिफेस्टोन ते कमिटमेंट ते काँग्रेसी भशेन ते थायलंडाचे आणि
न्यूयॉर्काचे फोटो लायिल्ले डॉक्युमेंट न्ही, ते तांकां कळचे ना. म्हणून सांगपाचे म्हणल्यार लोक मोदीजी बरोबर आसा, लोक बीजेपी बरोबर आसा, आणि बीजेपी परती लोकांच्या प्रेमात सत्तेत येतली तिसऱ्या टर्मात हे निश्चित आसा. कित्याक लोकांचे प्रेम दोन्ही कॅन्डिडेटांक मेळटा आमच्या गोंयांत, आणि देशभर कॅन्डिडेटांक बीजेपीच्या एनडीएच्या मेळटा. तुमकां कितें विचारपाचे आसा? एक प्रश्न घेवच्या पयली एकूच मुद्दो आसा, तो म्हणजे तुमच्या मार्फत म्हाका दिसता रमाकांत कलपाक एक प्रश्न विचारूंक जाय. तो स्वता कायदा तज्ञ आणि कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट म्हणतात, तर म्हाका दिसता विरियाटोचेर विरियाटोन जे कमेंट केले कॉन्स्टिट्युशनाचेर, ताणें आपलो व्यू म्हाका दिसता क्लियर करपाक जाय. आणि हू आर यू बी असली जी उडवाउडीची उत्तरां दिता ती न दिता ताणें टू द पॉइंट कॉन्स्टिट्युशनाचेर उत्तर दिवचे, हांव इतलेंच मागतां. आणि कारण आमचे जे दोनूय कॅन्डिडेट आसात ते तांकां वोट म्हणजे नरेंद्र मोदीजी वोट, आणि खलप आणि विरियाटो वोट म्हणजे कोणाक हे म्हाका दिसता अजून उत्तर खबर ना. तुमकां कितें प्रश्न असले विचारचे. गिरीराज बाब, आता तुम्ही म्हटलं की विरियाटो जो असा तो भाजपच्या उमेदवाराचे कंटिन्यू निगेटिव्ह कमेंट करता, पण भाजपनं जो उमेदवार दिला तो सक्षम ना रिप्लाय देऊन? भारतीय जनता पार्टीचो जो कॅन्डिडेट असा दक्षिण गोयात, तुम्ही पाहिलं असतले विदाऊट अ डेज गॅप ती कॅम्पेन करीत असा. सकाळी 9:30-10 जो कॅम्पेन सुरू जाता, 9 चालू असता. डेमोक्रसीन म्हाका दिसता अटॅक कितें करता ताजेर करच्या परस जनतेक वचून आपलो स्टँड सांगप चड महत्वाचो आसा. आणि म्हणून तुम्ही पळयला आमचो भर हो कॉर्नर मिटिंगाचेर आसा. आणि ह्या उत्तर प्रत्युत्तरात म्हाका दिसता आम्ही स्पोक्सपर्सन करूंक शकता आणि ती लोकांपर्यंत वचपाचे काम करता, आणि हे अत्यंत महत्वाचे आसा. म्हाका दिसता जशें तुमकां सांगला जे काही इलेक्शन रिलेटेड विषय आसा 7 पर्यंत आम्ही उलोवया. खलप जेन्ना आपलो मडगाव अर्बन बँकेचे, म्हाका दिसता त्या विषयाचेर सुद्धा द मॅटर इज ऑलरेडी विथ द आरसीएस. जर कितें स्पेसिफीक जर तुमकां दिसता मुद्दो सरकारान घेवंक जाय तुम्ही सांगचो, वी वील डेफिनेटली टेक इट. पण खलप जेन्ना आपल्या परफॉर्मन्सा बद्दल उलयता तेन्ना ताणें बुडयल्ली बँक हे ताजे म्हाका दिसता कार्यकर्तीची हायलायट ही ताणें सांगपाची धमक दवरपाक जाय. गिरीराज बाब, जसो मोदीजींचो डायलॉग आसा एक ना खाऊंगा ना खाने दूंगा, काल आम्ही पहिले आयज अशे कर्नाटकात तुमचं एक के सुधाकर म्हणून लिडर आहात जे सीआयन 4.8 crore सीज केला त्याच्यावर तुमचे काय म्हणणं? म्हाका टू बी व्हेरी ऑनेस्ट ती एक्झॅक्ट किती असं ते खबर ना. नेक्स्ट टाइम आय विल बी एबल टू रिस्पॉन्ड. पण हा परत सांगता आज जेन्ना म्हणटा की एजन्सीज आर नॉट एम्पावर्ड, एजन्सीज आर फेवरिंग, जर कोणाची कॅश धरल्या इट्स अ वेलकम स्टेप आणि एज बीजेपी आय वेलकम इट. की असे हे जर कोण धरल्या त्यांना कोणाचे किती इन्व्हेस्टिगेशन जाऊनी, बट ईसीआयचे ऍक्शन आय वेलकम इट. पण तो बीजेपीचो लोकसभा कॅन्डिडेट सो त्याच्यावर किती म्हणतो? तेच सांगता म्हणजे फाण्या ताणी जर हे केले तो कॅन्डिडेटा बरोबर धरल्या ना, तर ती कोणाचे पैसे? कारण खूपदा किती आता हा सध्या म्हणजे इन डिस्गाईज खूप गजाली चालल्या. म्हाका दिसता इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट जाऊ आणि हांवें तशें सांगलें तुमकां, ते जर पैसे जर खरेंच एका कॅन्डिडेटाचे जाल्यार तो खंयच्याय पार्टीचो जावं ताजेर हे जावपाकूच जाय. दॅट इज वॉट वी से की ना खाऊंग ना खाणी दुंगा. जेन्ना 35,000 crore हांगा म्हणजे 350 crore एका एमपीच्या घरांत मेळटा त्याचेर काँग्रेसीन आजपर्यंत उत्तर दिला काय? म्हाका दिसता हे काँग्रेसीक विचारपाक जाय. आणि हांवें तशें सांगलें तुमकां जर एक्शन जाल्यार बरी गजाल आसा. थँक्यू.